जलारामच्या धर्तीवर सोलापुरात सम्मक्का सारक्का जत्रेला बुधवारपासून मोठा उत्साहात सुरुवात झाली आहे. तेलंगणा राज्यातील वरंगल जिल्ह्यातील मेडारम इथं दर 2 वर्षांनी समक्का सारक्का जत्रा भरते. कुंभमेळ्यानंतर समक्का सारक्का जत्रा ही देशातील सर्वात जास्त भाविकांची जत्रा ठरते. जवळपास 1.5 कोटी लोक या जत्रेत येऊन आपले नवस फेडतात. मेडारम हे एतुरुनगरम वन्यजीव अभयारण्यातील एक दुर्गम ठिकाण आहे, जो दंडकारण्याचा एक भाग आहे, जो दख्खनमधील सर्वात मोठा वनपट्टा आहे. दरम्यान याच धर्तीवर सोलापुरात अक्कलकोट रोड परिसरातील ओम अवंतीनगर इथं 2006 सालापासून दर 2 वर्षांनी समक्का सारक्का यात्रा भरते. यासाठी समक्का सारक्का संप्रदाय संस्थेची स्थापना करण्यात आली असून यंदाची 10वी जत्रा आहे. मेडारमला जाऊन ज्यांना नवस फेडणं शक्य नाही त्यांच्यासाठी सोलापुरात ही जत्रा भरवली जाते. बुधवारपासून या जत्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी महापौर श्री कांचना यन्नम यांच्या हस्ते देवीची विधिवत आरती करण्यात आली. या प्रसंगी समक्का सारक्का संप्रदाय संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी, रामचंद्र जन्नू, उपाध्यक्ष चंदुलाल अंबाल, सचिव अंबादास यनगंटी, अशोक चिलवेरी, शंकर वंगा, विठ्ठल इमरशेट्टी, मुरलीधर कनकी, शेखर जिल्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. दरम्यान समक्का सारक्का देवीला गुळ हा नैवेद्य म्हणून दाखवण्यात येत असून त्याला तेलंगणामध्ये बंगारम असं संबोधलं जातं. सोलापुरात देखील भक्तगण मोठ्या संख्येनं देवीला गुळ अर्पण करून आपले नवस फेडत होते. अनेकांनी गुळानं तुलाभार करून नवस फेडले. दरम्यान संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. इथल्या गोर बीडी कामगार, यंत्रमाग कामगार व गार्मेंट कामगार आणि इतर मध्यमवर्गीय लोकांना ते तेलंगणामध्ये जायला ते खर्चिक असून त्यांना वेळही मिळत नसल्यामुळे त्यांना त्या धर्तीवर या येथे 2006 मध्ये राजाराम एनगंटी आणि इथल्या नारायण कुलगम आणि जयराम इडप यांनी या जागा येथे 1.5 एकर जागा दिलेली आहे आणि येथे 2 चबुतर बांधून त्यावेळी त्या लोकांनी आपण त्यांच्या हस्ते स्थापन करण्यात आलेले आहे आणि आज 9-10 वर्ष चालू झालेलं आहे या देवीची. या इथे लोकांनी येथे आपल्या 2024 ते 25-2024 पर्यंत म्हणजे बुधवार ते रविवारपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात जत्रा भरणार आहे. त्यासाठी सर्व इथल्या देवी भक्तांनी याचा लाभ घ्यावा. माजी महापौर श्री कांचना यन्नम यांनी भक्तांनी या यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं. या पूर्व भागातील लोक दरवर्षी जाणं त्यांना खर्ची पडत आहे, त्यांना जाण्यासाठी अडचण होत असल्यामुळं या ठिकाणीच एक मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. मग या पूर्व भागातील सर्व भक्तांनी या ठिकाणी बुधवार आणि या जत्रामध्ये येऊन सर्वांनी सहभाग घेऊन स्वयंपाक करून या ठिकाणी दर्शन घेऊन जेवण करून दिवसभर ते आनंद लुटतात. त्या आणि एक चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या सर्व भक्तांना आणि भाविकांना शुभेच्छा देते. दरम्यान जत्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. रविवार दिनांक 25 फेब्रुवारी पर्यंत ही जत्रा सुरू राहणार आहे.